भाजपने जम्मू काश्मीर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने महबूबा मुफ्ती सरकार कोसळलंय. पीडीपी नेत्या महबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून तिथे पुन्हा एकदा राज्यपाल राजवट लागू होण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील राजकीय उलथापालथीचा वेध घेणारा हा रिपोर्ट. दहशतवाद आणि हिंसाचाराच्या विळख्यात सापडलेल्या जम्मू काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय. जम्मू काश्मीरमधील वाढता दहशतवाद रोखण्यात पीडीपी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत भाजपनं पाठिंबा काढून घेतला. एकीकडे रमजानच्या काळात दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहीम थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर घडलं भलतंच. रमजानच्या काळात फुटीरतावाद्यांच्या कारवायांना ऊत आला. काश्मीरबाबत संवेदनशील असलेल्या भाजपसाठी ही धोक्याची घंटा होती. ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे परिस्थिती आणखी चिघळली. दहशतवाद्यांविरोधात प्राणांची बाजी लावणाऱ्या औरंगजेब नावाच्या सैनिकाची हत्या झाल्यानं काश्मीर आणखी पेटलं. ही वाढती अशांतता, भाषण स्वातंत्र्याची होणारी गळचेपी, विकास कामांना बसलेली खीळ आणि राज्यकारभार सांभाळण्यात महबूबा मुफ्ती यांना आलेल्या अपयशाचं कारण देत सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा भाजपनं केली. मुझे ये कहते हुए दुख है कि हालांकि हम भी 3 साल से उस सरकार में भागीदार रहे हैं, फिर भी सरकार का जो मुख्य नेतृत्व जिनके हाथ में है वे इन स्थितियों को संभालने में कहीं पूर्ण रूप से सफल नहीं रहे हैं. हमारा ये कहना है कि जम्मू कश्मीर में जो पीडीपी का एजेंडा है हीलिंग टच पॉलिसी का, जो पीडीपी का एजेंडा है कि जम्मू कश्मीर में पाकिस्तान से भी बात होनी चाहिए, यहाँ के लोगों से भी बात होनी चाहिए, ज़्यादा से ज़्यादा रास्ते खुलने चाहिए, उस पॉलिसी के बगैर कोई पॉलिसी नहीं है. मस्कुलर पॉलिसी या सख्ती की पॉलिसी यहाँ नहीं चल सकती. और इसके अलावा हमने कोशिश की कि स्टेट की इंटेग्रिटी, स्टेट के जो जम्मू का रीजन है जहाँ बीजेपी के आने के बाद लोगों में जो माइनॉरिटी कमेटी है उसमें एक अदम तहफ़ का एहसास हुआ था, मगर हमने कोशिश ये भी की जिसमें रसाना की एक मिसाल है कि किस तरह हमने उस केस को डील किया, इसी तरह काउ विजिलेंटिज्म का एक केस हुआ, उस वक्त सरकार ने कितना स्टैंड लिया. हमने कोशिश की जम्मू कश्मीर लद्दाख को इकट्ठा रहने की. मुफ्ती सरकारवर निशाणा साधत भाजपनं सरकारमधून काडी मोड घेतला, पण केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपलाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही अशा शब्दात विरोधकांनी खरपूस समाचार घेतलाय. राष्ट्राला ज्यांच्यापासून धोका आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेच्या खुर्च्या उभवता. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना 2019 द्यावी लागली असती, त्यातून त्यांनी काढलेला सुटकेचा मार्ग आहे. पीडीपी भाजप सरकार कोसळल्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. 87 आमदार असलेल्या जम्मू काश्मीर विधानसभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपीकडे 28, भाजपकडे 25, नॅशनल कॉन्फरन्सकडे 15, काँग्रेसकडे 12 आणि इतर 7 आमदार असं राजकीय संख्याबळ आहे. 2 किंवा 3 पक्षांनी एकत्र आल्याशिवाय बहुमताचा 44 जागांचा आकडा गाठता येऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. पीडीपी सरकारला काँग्रेस पाठिंबा देणार नाही अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तूर्तास पुन्हा एकदा राज्यपाल राजवट हाच एकमेव मार्ग उरतोय. जम्मू काश्मीर में बीजेपी ने और पीडीपी ने मिलकर आर्थिक तौर पर, इक्तसादी तौर पर, सियासी तौर पर, सामाजिक तौर पर जम्मू कश्मीर को तो बर्बाद कर रखा है. आज इन हालात में कौन अल्टरनेट गवर्नमेंट बनाए, उसको तो बिल्कुल खंडर बना दिया है ना. काश्मीरातल्या या राजकीय घडामोडींचा परिणाम सर्व दूर होईल. अमरनाथ यात्रेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे, तसंच पाकिस्तानमध्येही निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशा परिस्थितीत काश्मीरमध्ये राजकीय अस्थिरता असणं निश्चितच धोक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.